आजादी के 70 साल के बाद गेल्या 70 वर्षात झाले नाही असे. जानेवारी 2018 ची गोष्ट आहे. एक वर्ष झालं म्हणून विसरून जाऊ असं नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच हो त्यांच्याच शब्दात 70 वर्षो में पहली बार सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर पत्रकार परिषद घेऊन आक्षेप घेतला. The democracy will not survive in this country. न्यायालयीन निर्णय प्रक्रियेत बीजेपी सरकारशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवर बीजेपी सरकारच्या बाजूने जाणीवपूर्वक विचार केला जातो असा आरोप खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केला. लोकशाही तत्वाचा हा पहिला खून. 23 मार्च 2018 ला अमिताभ रॉय नावाचे एक न्यायाधीश निवृत्त झाले. निवृत्त होतानाच त्यांचं वाक्य होत की इफ वी डू नॉट स्टॉप एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज इंटरफिअरिंग इन द लॉ गिव्हिंग प्रोसेस इन द जस्टिस गिव्हन बाय द सुप्रीम कोर्ट द नेक्स्ट जनरेशन विल आस्क अस अ क्वेश्चन फॉर हॅव्हिंग हेल्प फॉर डिस्ट्रॉईंग अँड डिमॉलिशिंग द टॉप मोस्ट इन्स्टिट्यूशन. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये होणारा हस्तक्षेप जर आज आपण थांबवू शकलो नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत अशा पद्धतीचे उद्गार अमिताभ रॉय यांनी काढले. 2 महिन्यापूर्वी जोसेफ कुरियन निवृत्त झाले, ते सुद्धा हेच भाष्य करून गेले. याचा अर्थ स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये बाह्य शक्ती हस्तक्षेप करत आहे. याचा संबंध कुठे ना कुठे रफेलशी जोडला जातोय. रफेलमध्ये सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांनी अरुण शौरी, यशवंत सिन्हा, ऍडव्होकेट भूषण यांच्या केलेल्या तक्रारीनंतर जराशी चौकशी सुरू केली. चौकशी सुरू झाली असे म्हटल्यानंतरच आपला हस्तक अस्थानाच्या मार्फत सीबीआयमध्ये वादाला सुरुवात झाली. सीबीआय बीजेपी सरकारच्या पिंजऱ्यातला पोपट अशी न्यायालयानं निर्भत्सना करण्याची वेळ आलेली आपल्या देशाची सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आपल्या देशात 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देश आजाद होने के बाद सीबीआयच्या 2 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले. सीबीआयच्या म्हणण्यानुसार सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर लाचखोर आहेत. सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर म्हणतात की सीबीआयचे डायरेक्टर लाचखोर आहेत. सीबीआयच सीबीआयवर एफआयआर करते. लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने सीबीआयच्याच मुख्यालयावर छापा टाकला. सीबीआयला सीबीआयवाल्यांनाच शिक्षा द्यायची आणि तरीही सीबीआयवाले म्हणतायत की सीबीआयवर विश्वास ठेवा. सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी असलेली सीबीआयच या देशात सुव्यवस्थित नाही. क्या कारण है कि कल प्रधानमंत्री ने सीबीआई प्रमुख और रॉ प्रमुख को अपने घर पर बुलाया. लोकशाही तत्वाचा हा दुसरा खून. आक्षेप एवढेच आहेत. 30 जानेवारीला रिटायर होणाऱ्या आलोक वर्मांविरुद्ध 7 दिवसात निकाल घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयाने का सांगावं. आलोक वर्मांची बदली डीजी होमगार्ड म्हणून केली. सांगितलं गेलं की ते त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भ्रष्टाचाराचे आरोपच आहेत तर त्यांना नोकरीतनं किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर का नाही पाठवलं, त्यांना डीजी का केलं. सर्वोच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांनीच त्या मीटिंगला जायला हवं असं असताना ह्या पूर्ण केसमध्ये ज्यांनी न्यायाधीशाचं काम केलं रंजन गोगोईंबरोबर ते सिक्री साहेब कसे काय त्या मीटिंगला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तुम्हाला आणि मला दिलं त्या संविधानामध्ये ज्या 4 महत्वाच्या संस्था आहेत त्यांची स्वायत्तता टिकलीच पाहिजे तर लोकशाही टिकेल. पण नेमका त्याच संस्था अडचणीत आणायच्या, त्याच संस्थांना अर्धांग वायूचा झटका कसा बसेल याचा प्रयत्न करायचा. आणि ते काम खास करून सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयात अत्यंत योग्य पद्धतीने चालू आहे आणि ह्यात लोकशाहीचा खून आहे. या संस्थांची जर स्वायत्तता गेली तर तुमची माझी लोकशाही टिकणार नाही. काळ्या दगड्यावरची पांढरी रेषा. लोकशाही वाचवा आत्ताच.